तर आर्यन खान सोबत सेल्फी काढणारा केपी गोसावी हा कोण आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मनीष भानुशाली मूळचा डोंबिवलीतल्या एमआयडीसी परिसरातील व्यावसायिक आहे, जास्त वेळ दिल्लीतच वास्तव्य मनीष भानुशालीचं असतं आणि 2012 पर्यंत भाजप कल्याणचा उपाध्यक्ष, तर 2012 नंतर कोणतंही पद नसलं तरी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता मनीष भानुशाली आहे। फेसबुकवर नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, प्रकाश जावडेकरांसह बड्या नेत्यांसोबत मनीष भानुशालीचे फोटो आहेत। हाच मनीष भानुशाली आहे जो ज्या दिवशी ही रेड पडलेली होती त्यावेळेला आर्यन खानला घेऊन जात होता। दरम्यान केपी गोसावी ज्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत तो कोण आहे तेही पाहूया। त्याचबरोबर केपी गोसावी आर्यन खान सोबत सेल्फी काढलेला होता, देशभरात परदेशात नोकरी मिळवून देणारा केपीजी ड्रीम्स तो आहे। केपीजी ड्रीम्स कंपनीचा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये कार्यालय आहे। तर बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि खासगी गुप्तहेर अशी ही ओळख आहे। स्वतःच्या वाहनावर पोलिसाची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। तर 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल झाला होता, मलेशियातील नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख रुकळल्याचा आरोप केपी गोसावीवर होता। आणि हाच केपी गोसावी हा आर्यन खान सोबत सेल्फी काढताना सुद्धा पाहायला मिळाला आहे। तर बऱ्याचशा लोकांना संभ्रम झाला होता हा केपी गोसावी एनसीबी मध्ये तर नाहीये ना, कारण ज्या वेळेला आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली त्यावेळेला एक सेल्फी व्हायरल होत होता आणि हा सेल्फी गोसावी याचा होता आणि हा याच गोसावीवर गुन्हा सुद्धा दाखल आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्या सोबत लाइव्ह जोडले गेले आहे। सुमित काय सांगाल, आताच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि जी रेड पडली होती क्रूजवर त्याविषयी अनेक सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केलेत आणि तसेच फोटो व्हिडिओ सुद्धा समोर आलेत, काय सांगाल याविषयी? खरं तर हे सगळे फोटो आणि व्हिडिओ जे नवाब मलिकांनी समोर आणलेले आहेत किंवा त्यांनी जी काही भूमिका घेतली, माहिती दिली आहे, ती फार महत्त्वाची आहे आणि या सगळ्याची चौकशी होणं देखील गरजेची आहे। कारण भानुशाली आणि दुसरा गोसावी ह्या दोघांचाही सहभाग या रेडमध्ये होता। ज्यावेळेस रेड ही टाकली गेली त्यानंतर आर्यन खान आणि अरबाज या सगळ्यांना जेव्हा क्रूजवरून थेट इथे आणण्यात आलं, म्हणजे एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं, त्यावेळेला हे दोघे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। ते व्हिडिओमध्ये फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतात। हे जर खाजगी लोक आहेत किंवा यांचा एनसीबीशी जसा काही संबंध नसताना हे दोघे नेमके तिथे काय करत होते? दुसरं म्हणजे फक्त हे खाजगी नाही तर त्यांचा भाजपशी देखील संबंध असल्याचं, भानुशालीचं स्वतःचा भाजपशी संबंध असल्याचं पुरावेच नवाब मलिक यांनी सादर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इथे महाराष्ट्रातले जे बडे नेते त्यांच्यासोबत देखील त्याचे संपर्क होते, त्यांच्यासोबतचे देखील फोटो त्याच्यासोबत समोर। निश्चितच निश्चितच सुमित, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढे जी, नवाब मलिक यांनी धक्कादायक असे खुलासे या पत्रकार परिषदेमध्ये केलेले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? आता हे म्हणजे बियॉन्ड डाऊट ज्याला म्हणतो ना, शंकेच्या पलीकडे जाऊन हे सिद्ध झालेलं आहे। या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीज ज्या आहे त्या एक्सटेन्शन काउंटर झालेल्या आहेत भाजपच्या, आणि भाजपच्या अलायन्स असल्यासारख्या त्या वागत आहेत म्हणून भाजपची सगळी लोक सगळीकडे दिसतात। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर सगळ्या संस्थांचा गैरवापर होत असेल विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये तर मग लोकशाही धोक्यामध्ये आहे, हे काही खोटं नाही आहे। अशा पद्धतीनं जर याच्या पुढे जर अशा पद्धतीनं या एजन्सीचा वापर झाला तर काँग्रेस याच्या विरुद्ध मोठं आंदोलन उभं करेल यांना महाराष्ट्र। निश्चितच अतुल लोंढेजी, जे प्रश्न आता तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे दरम्यान याला उत्तर देण्यासाठी भाजपचे अतुल भातकळकर हे आपल्या सोबत आहेत। अतुल भातकळकर जी, तुम्ही ऐकलेले आहेत जे काही आरोप झालेत, तुमची काय प्रतिक्रिया यावर? अहो, इतके हास्यास्पद आरोप आहे आणि आरोप कोण करतय? या नवाब मलिकांचा जावई सख्खा जावई जग कन्झम्पशन नव्हे, जगच्या तस्करीमध्ये आताच 8 महिने तुरुंगात राहून आलाय आणि त्याच्यामुळे ही कारवाई कोणी केली? भातकळकरजी भातकळकरजी, नवाब मलिक म्हणतायत की ही जी कारवाई आहे ती सुडाची होती, ते सुटलेले आहेत। याच कारण असं आहे की एनसीबीने ही कारवाई केली, त्याच एनसीबी नवाब मलिकांच्या जावयाला जग तस्करीमध्ये अटक केली आणि ती न्यायालयाने ग्राह्य ठरवली, त्याला 8 महिने जामीन मिळू शकला नाही आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन नवाब मलिक
आरोप करता है। मात्र भाटखळकर जी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मनीष या ठिकाणी कोण आहे, मनीष भानुशाली याचं नाव जोडलं जात आहे भाजप सोबत सुद्धा आणि या रेडच्या वेळी सुद्धा तो होता, तर याचे काही संबंध आहेत का भाजप सोबत? कोणी मनीष भानुशाली असेल किंवा अजून कोणी असेल, दोन आहेत की एनसीबी त्याची चौकशी करत आहे क्रमांक एक, क्रमांक दोन नवाब मलिकांच्या काही लक्षात राहत नसावं वय झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे, मला माहित नाही काय कारण आहे, पण ते एका मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत, त्यांचे गृह खातं आहे आणि त्या खात्याचं सुद्धा अंमली पदार्थ विरोधी नावाचं एक पथक राज्यामध्ये कार्यरत असतं, त्यांच्यावर काय नाही केली मग? निश्चितच अतुल लोंढेजी तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय असं आहे की कितीही काही असलं तरी भाजपचीच लोक या एजन्सीज मध्ये काय दिसतात, ते तिथं होते, ते ड्रग्ज घेत होते मनीष भानुशाली गोसावी, ते काय करत होते माहित नाही, पण त्यांनी हात धरून एनसीबी पर्यंत नेलं म्हणजे काय गुर्गे म्हणून काम करतात का भाजपचे कार्यकर्ते, एनसीबीचे सीबीआयचे आणि इन्कम टॅक्सचे अशा पद्धतीने काम करतात का? प्रश्न आहे आणि मग एनसीबी काय करत होता, 3000 किलो एवढा मोठा ड्रग्ज जे आहे ते त्या अदानीच्या मुंद्रा बोर्ड वर येत होत, तेव्हा काय एनसीबी काय करत होती का? तेव्हा एनसीबी तेव्हा गुजरातचं सगळं झोपलं होतं का? देशाच्या तरुण पिढीला त्या ड्रग्जच्या नादी लावण्याचा कार्यक्रम एनसीबी चाललेला आहे। भाटखळकर जी हा प्रश्न उपस्थित केला जातोय की गुजरात मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स सापडलं होतं, तर तिकडे कारवाई काय झाली आहे? तिकडे कारवाई काय झाली आहे याची माहिती पाहिजे असेल तर गुगल मध्ये सर्च करा, त्याचे रिपोर्ट मागवा, ते जप्त केलं, तेही एनसीबीने केलेलं आहे। अतुल लोंढेजी तुमचं काय म्हणणं आहे यावर? सगळ्या ठिकाणी भाजपच्या संबंधित लोकांचा किंवा भाजपचा विचार होत असताय त्या लोकांचा हात का दिसतो? त्यांचे काय एक्सटेन्शन काउंटर झालेले आहेत का सगळे? भाटखळकर जी काय उत्तर द्याल? बर्बाद करण्याचं ठरवलेलं का भाजपने? भाटखळकर जी, भाटखळकर यांचा जो संपर्क आहे तो तुटलेला आपल्याला पाहायला मिळतो। अतुल लोंढेजी, एकंदरीतच जे काही आरोप झालेले आहेत किंवा जे फोटो सध्या समोर येत आहेत त्याच्यावर तुमची भूमिका काय आहे? आता स्पष्टपणे दिसतं याच्यामध्ये की प्रत्येक वेळेस जेव्हा अशा काही गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये भाजपच्या लोकांचा संबंध का दिसतो हा पहिला प्रश्न आहे, आणि दुसरा प्रश्न अशा पद्धतीने जर एजन्सीचा वापर होत असेल राजकीय दृष्ट्या आणि लोकांना बर्बाद करण्यासाठी, लोकांना बदनाम करण्यासाठी, तर मग लोकशाही संकटामध्ये आहे। अशा पद्धतीने जर एजन्सीचा वापर होत असेल तर या एजन्सीला महाराष्ट्रात काँग्रेस काम करू देणार नाही, आम्ही याच्या विरोधात आंदोलन करू जर अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहिल्या। निश्चितच अतुल लोंढेजी तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, एनसीबीचे माजी अधिकारी आहेत शमशेर खान पठाण, त्यांच्याकडे आपण जाऊयात। शमशेर खान पठाण जी, तुम्ही सुद्धा एनसीबीमध्ये काम केलेलं आहे आणि आता जी धक्कादायक माहिती समोर येते, एक खासगी व्यक्ती एका आरोपीला ऑफिस पर्यंत नेताना दिसतोय, तर खासगी व्यक्ती अशा प्रकारे काम करू शकतात का? मी एनसीबी मध्ये नव्हतो, मी मुंबई पोलीस मध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून रिटायर झालो आहे, आय एम नॉट फॉर एनसीबी। कोणतीही यंत्रणा असेल तर त्यावेळेला खाजगी व्यक्ती अशा पद्धतीने काम करू शकतात का? आरोपींना पकडू शकतात का? बरोबर आहे, हे व्हिडिओ बघून हे वाटतो आहे का एनसीबीला बीजेपी चालवते हे पूर्ण स्पष्ट आहे। आजूबाजूला कोणी पोलीसवाला नाही, आजूबाजूला कोणी एनसीबीचा अधिकारी नाही, आणि बीजेपीचे लोक ते आर्यन खानला पकडून आणि नेत आहे, हे म्हणजे प्युअरली बीजेपीची दादागिरी पूर्ण देशात चालू आहे। अतुल लोंढेजीने एक विषय काढला बरोबर, ते आपल्या इथला गुजरातचा तेवीस हजार कोटीचा नार्कोटिक्स पकडण्यात आलेला आहे अदानीच्या पोर्टवर, पण त्याबद्दल कुठला आरोपी अटक नाही, त्याबद्दल कुठली बातमी नाही, आणि एनसीबी इथं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घरात आहे आणि 1-2 ग्रॅम 4 ग्रॅम पकडायचा आणि मोठे मोठे बातम्या द्यायची। मी कालपासून डिबेट करतोय की ही केस मध्ये भरपूर डाऊटफुल कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे, मी 3 दिवस सारखा सतत डिबेट करतो आणि आज ते प्रूव्ह झालेलं आहे। पठाणजी, हे व्हिडिओ तर आपल्या समोर आहेतच, तसा खुलासा सुद्धा नवाब मलिक यांनी केलाय, मात्र जर कोणी असं एनसीबीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी महाराष्ट्रातून हकलला पाहिजे, तर ऑफिस शुड बी क्लोज। शमशेर खान पठाणजी, आता काय कारवाई होऊ शकते जर खासगी व्यक्ती अशा पद्धतीने काम करत असेल एखाद्या यंत्रणेचं, तर याच्यावर या टीमवर काही कारवाई होऊ शकते का? टीमवर गुन्हा दाखल केला पाहिजे, रॉंगफुल रिस्ट्रेंट, रॉंगफुल कन्फाइनमेंट ऑफ आर्यन खान, आर्यन खानचे वडिलांनी किंवा तिथं कोणीतरी एकानी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। ही इज रॉंगफुली कन्फाइंड, हाऊ दिस
प्रोवाइड पीपल कैन कैच हिम व्हेन देयर वर टीम ऑफ द ऑफिसर्स नो टीम ऑफ द एनसीबी ऑफिसर वाज देयर इट इज ऑल बीजेपी स्पॉन्सर रेट टू मलाइड शाहरुख खान एंड हिज फैमिली एंड टू मलाइड अ पर्टिक्युलर कम्युनिटी बट मला लाज वाटते एनसीबी वर पण देखील एनसीपी पक्षावर का त्यांनी एवढी चांगली बातमी नवाब मलिक थ्रू तिने का ओपन केली इट शुड बी ओपन बाय सम गुड पर्सन आता त्याचे जावा विरुद्ध केस होती हे त्यांना माहिती नव्हता का आता बीजेपी तेच घेऊन बसले आता त्याच्या जावावर केस हे खोटाटे बीजेपी वाले तो विषय घेऊन तेच जोडत असेल त्याच्यामध्ये पण त्यांचे लोक इथे आहे त्याबद्दल ते बोलत नाही तो एनसीबीचे पण डोका रकानावर नाही एनसीपी पण आता सटकली गेलेली आहे आणि असे नवाब मलिक सारखे लोकांना तिथे ब्रेकिंग देतात त्याच्यामध्ये आणि त्या विषयावर ज्या विषयावर त्याच्या जावाईवर काहीतरी खोटी केस झाली होती परंतु बीजेपी वाले हुशार डोकेवाले ते त्याच्यावर दिवसभर आता घालवणार त्याच्यामध्ये तो जरा शरद पवार साहेबांनी पण जरा डोक्याचा वापर करावा आणि जरा चांगली 2600 लोकांना अशा प्रकारच्या बातम्यांसाठी पुढे करावं परंतु भारतामध्ये पूर्ण एजन्सीज हे बीजेपीने कॉम्प्रोमाइज केलेली आहे फ्रॉम एनआयए आता बघा तुम्ही एनआयए मध्ये ते परमवीर सिंगनी तो मनसुख हिरेनचा मर्डर केला त्याला अटक त्याच्यामध्ये केली नाही त्यांनी एनआयएनी त्याला पूर्ण वर्धा हस्त त्याला दिला आता त्याला देशाच्या बाहेर पळून जाण्यासाठी पण त्याला मदत केली असे बोलण्या जात आहे तो बीजेपीने हे सर्व एनसीबी त्याच्यानंतर एनआयए ईडी हे त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी बनवून शमशेर खान पठाणजी तुमचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे अशा पद्धतीने खासगी व्यक्ती हे एखाद्या संस्थेसोबत काम करू शकत नाही आरोपींना पकडू शकत नाही मात्र या ठिकाणी मनीष भानुशाली जो आहे तो दिसून येतो आणि त्याचबरोबर जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांसोबत सुद्धा दिसून येतोय मनीष भानुशाली याविषयी उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकरजी हे व्हिडिओज फोटोज तुम्ही बघितले असतील आणि त्याचबरोबर नवाब मलिक यांनी जे आरोप केलेले आहेत की एक खासगी व्यक्ती दोन खासगी व्यक्ती एनसीबीच्या आरोपींसोबत काय करतायत असा सवाल त्यांनी केलाय मला वाटतं नवाब मलिक यांच्या वक्तव्याला काडीचा अर्थ त्या ठिकाणी नाहीये आणि ते दोन व्यक्ती खासगी काय करतायत या संदर्भात एनसीपी एनसीबी ती अथॉरिटी आहे ती यथावकाश किंवा योग्य वेळी त्याचं उत्तर आवश्यक असेल तर देतीलच परंतु नवाब मलिक काय अथॉरिटी नाही प्रवीण दरेकरजी मात्र हे जे ज्यांची नावं समोर येत आहेत त्यांचं कनेक्शन भाजपशी सुद्धा जोडलं जात आहे आता तो फोटो दाखवलाय त्याचे संदर्भ काय तुम्ही पण लगेच या ठिकाणी सुतावरून स्वर्ग गाठायचं काही कारण नाही ना प्रवीण दरेकरजी आम्ही तुम्हाला विचारतोय जे फोटोज किंवा व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि फोटोज एका नेत्यासोबत नाहीये तर बऱ्याचशा भाजपच्या बऱ्याचशा नेत्यांसोबत फोटोज आहेत यापूर्वी आपण अनेक केसेस बघितले आहेत कोणाचा फोटो कोणाबरोबर त्या ठिकाणी कोलाज केलेला जातो आता टेक्नॉलॉजी कुठे गेलेली आहे बरं ते कुठले संदर्भ आहेत या संदर्भात याची सार्वत्रिक चर्चा होत असते का एनसीबी ईडी सीबीआय यांच्या आता तपास यंत्रणेचं काय झालं की दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आपण कमेंट करतो निकालापर्यंत येतो आता प्रवीण दरेकरजी एक प्रश्न माझा हा आहे की मनीष भानुशाली ज्याचं याच्यामध्ये नाव घेतलं जात आहे तो भाजपचा कार्यकर्ता आहे का आणि फोटो व्हिडिओ सुद्धा समोर आहे तुम्हाला पाहिजे ते उत्तर हवंय का माझ्याकडून नाही पाहिजे ते नाही फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या की मनीष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता आहे की नाहीये त्या ठिकाणी एकदम कोणतरी राजा हरिश्चंद्र आहे आणि एनसीबी चोर आहे असं तुम्हाला दाखवायचंय का नाही प्रवीण दरेकरजी आम्ही असं काहीही बोलत नाहीये नवाब मलिक यांनी काही आरोप केलेले आहेत त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय मनीष भानुशाली ज्याचं नाव घेतलं जात आहे आरोपी पकडताना तो तिथं होता तो भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही तो भाजपचा कार्यकर्ता नाही मला तरी त्याची कल्पना नाही नवाब मलिक यांनी आरोप केलाय त्या आरोपाची सत्यता पडताळली जाईल तो जर भाजपचा कार्यकर्ता असेल तर भारतीय जनता पार्टी त्या संदर्भात भूमिका जाहीर करेल त्याचे फोटो खरे आहेत का कुठल्या प्रवीण दरेकरजी आणखी एक प्रश्न तुमची ही जी भूमिका आहे ती पोहोचली आपल्या प्रेक्षकांपर्यंत मात्र खासगी व्यक्तीनं एखाद्या संस्थेला केंद्रीय संस्थेला मदत करणं किंवा अशा प्रकारे आरोपीला पकडणं हे तुम्हाला योग्य वाटतं का अहो याच्या संदर्भातले रेफरन्स माहित आहेत का नाही नवाब मलिक पण जे काही आता जे दिसतंय त्याच्यावरून असे कुठे प्रश्न असतात का प्रश्न विचारायचे तीन उत्तर घ्यायचं एक अशी चर्चा नसते ना बोला बोला प्रवीण दरेकरजी बोला आता नसतं कुठे प्रवीण दरेकरजी हे तुम्हाला योग्य वाटतं का हा प्रश्न आहे
नीट विचार आणि नीट उत्तर घ्या ना, पाहिजे ते देतो. हा हा बोला. विचारा काय विचारायचं आहे. प्रश्न हा आहे की जरी तो भाजपचा कार्यकर्ता नसला तरी देखील एखाद्या खासगी व्यक्तीनं अशा पद्धतीनं एखाद्या संस्थेच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करणं किंवा आरोपींसोबत असणं, त्यांना पकडणं, हे तुम्हाला योग्य वाटतं का? आपल्याला कल्पना आहे का तो खासगी व्यक्ती आहे म्हणून? म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे इंडोर्स झालेला आहे का की नवाब मलिकचा आरोप म्हणजेच त्या सत्य असं काय आपलं आहे का? नाही. या बाबतीत तो खासगी व्यक्ती आहे, त्याचा संबंध नाही, तो अनधिकृतपणे गेलाय असं कुठं त्या ठिकाणी इंडोर झालंय का? की नवाब मलिकचं वक्तव्य म्हणजे त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्राचं वक्तव्य असं गृहित धरून तुम्हाला अपेक्षित उत्तर हवंय का? मला वाटतं थोडासा वेळ देऊ आपण, सगळ्या गोष्टींचा निकाल देण्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. म्हणजे नवाब मलिकांनी आज त्या ठिकाणी निकाल घोषित. प्रवीण दरेकरजी, प्रत्येक गोष्टीसाठी फक्त याच मुद्द्यावर नाही तर प्रत्येक मुद्द्यावर निकाल येईपर्यंत आपल्याला थांबायला पाहिजे. कोणालाही आरोपी घोषित करून चालत नाही. मात्र आमच्याकडे आता जी माहिती समोर येते त्यानुसार मनीष भानुशाली हा भाजप कार्यकर्ता नाहीये तुम्ही म्हणताय, पण डोंबिवलीमध्ये भाजपच्या तिकिटावर तो लढलेला होता अशी माहिती आहे. नाही असेल ना, जर तो असेल तर त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी भूमिका देईल. त्या ठिकाणी तोच उपस्थित असेल तर का होता, कशासाठी होतं, हे पुढे येईल ना. अजून या विषया संदर्भातले आपल्याला संदर्भ कळले नाहीत, त्याच्याविषयी तो का गेला, काय नेमकी स्थिती आहे. दरेकरजी, दरेकरजी आपण थोडस असंच आपल्यासोबत थांबा. इथं डोंबिवली मधून दीपेश आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे, त्यांना मनीष भानुशाली विषयी माहिती आहे, त्यांच्याकडे आपण जाऊयात. दीपेशजी काय सांगाल, मनीष भानुशाली यांना तुम्ही ओळखता का? नाही, मी आता प्रवीण दरेकर साहेबांचं कॉन्व्हर्सेशन ऐकत होतो. ते म्हणत होते की प्रवीण मनीष भानुशाली जो आहे तो भाजपचा कार्यकर्ता नाही. पण मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो, हा जो मनीष भानुशाली आहे याच्याकडे भाजपचं अधिकृत नाही. साहेब मी सांगतो, साहेब हो साहेब मी सांगतो साहेब, त्याच्याकडे अधिकृत भाजपचं पद होतं, त्यांनी भाजपच्या तिकिटावर डोंबिवलीतून निवडणूक सुद्धा लढली. तो रवींद्र चव्हाण साहेबांच्या प्रचाराला देखील 2019 मध्ये डोंबिवलीमध्ये होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची जर तुम्ही गाडी पाहिली तर त्याच्या गाडीवरती अशोक स्तंभाचं सिम्बॉल आहे आणि भाजपचं मोठं नाव लिहिलेलं आहे आणि तो भाजपचा अधिकृत कार्यकर्ता आहे. माझी आपल्याला विनंती आहे की हे बघा कसं आहे, कोण आरोपी आहे की नाही ते आता आपण ठरवणार आहे, कोण नाही ती चौकशी होईल आणि त्याच्यातनं ते सिद्ध होईल. परंतु भाजपचा तो कार्यकर्ताच नाही हे सांगणं चुकीचं आहे साहेब. माझी आपल्याला विनंती आहे की आपण प्रॉपर माहिती घ्या. आपल्या तिकिटावर आपल्या भाजपच्या माहित नाही मी हो बोलू नाही. सगळ्यात महत्वाचं आहे माहितीये का? नाही नाही, सगळ्यात महत्वाचं एवढंच आहे. गोष्ट तिने सांगितली मला माहित नाही. तुम्ही बरोबर आहे, तुम्ही त्याच्यानंतर भाजपमध्ये गेला म्हणून तुम्हाला कदाचित माहिती नसते. नाही नाही नाही, तसं नाही, तुम्ही त्याच्या तो भाजपचा कार्यकर्ता आधीपासून आहे, त्याच्यानंतर तुम्ही भाजपमध्ये गेला म्हणून तुम्हाला माहित असेल कदाचित. हो माहिती हो बरोबर आहे, पण तो भाजपचा कार्यकर्ता आहे, अधिकृत भाजपचा कार्यकर्ता आहे आणि तो भाजपचं काम करतो डोंबिवलीमध्ये. आता काय प्रतिक्रिया तुमची दरेकरजी? नाही नाही, आता त्यांनी सांगितलेलं आहे, मला तो भाजपचा कार्यकर्ते असल्याचं ऐकिवत नाही, माहित नाही. परंतु तो असेल तर त्या ठिकाणी ते म्हणतायत भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी तपासून घेईल ना. आणि मग का गेले होते, कोण, कशासाठी, या संदर्भात एनसीबी पण आपली भूमिका स्पष्ट करेल त्यांना आवश्यकता वाटत असेल तर. त्याच्यामुळे आपण एकदम आरोपी सारखं तो होता बीजेपी होता कट बीजेपीचा आहे एवढी घाई करायचं काय कारण नाही ना. थोडंसं जरा सबुरीने घेतलं तर मला वाटतं बरं आहे. ईडी असेल, सीबीआय असेल, एनसीबी असेल, अशा प्रकारचे ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना अगदी एका मिनिटात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हे आपल्या तपास यंत्रणांसाठी सुद्धा वाईट आहे. निश्चितच निश्चितच. दरेकरजी तुमचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. दीपेश म्हात्रे यांचा मुद्दा सुद्धा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. तर ही एक मोठी माहिती आपल्या समोर आली आहे. मनीष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. तर मनीष भानुशाली महापालिका निवडणूक सुद्धा लढल्याची माहिती आहे. 2010 भानुशाली हा निवडणूक लढलेला आहे डोंबिवलीतून. मनीष भाजप तिकिटावर लढलेला होता अशी माहिती समोर येते. तर मनीष भानुशाली जो आर्यन खान सोबत
होता ज्या दिवशी रेड पडलेली त्या दिवशी आर्यन खानला तो घेऊन जात होता। हाच मनीष भानुशाली भाजपच्या तिकिटावर डोंबिवली मधून लढलेला आहे आणि डोंबिवली मध्ये सक्रिय कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते आहे। तर प्रवीण दरेकर यांनी मात्र साम टीव्हीशी बोलताना हे सांगितलं आहे की त्यांना याविषयी माहित नाही, त्यामुळे नेमकं सत्य काय असा संभ्रम या ठिकाणी उपस्थित होतोय।